तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महाराष्ट्रातल्या प्रमुख लढतींपैकी एक लढत असलेली हाय व्होल्टेज लढत मध्ये आज आपण शिरोर आंबेगाव मतदारसंघातील प्रमुख लढत असलेली दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री या मतदार आज महाराष्ट्रातल्या प्रमुख लढतींपैकी एक लढत असलेली हाय व्होल्टेज लढत मध्ये आज आपण शिरोर आंबेगाव मतदारसंघातील प्रमुख लढत असलेली दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री या मतदारसंघामध्ये घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असून देवदत्ताची निकम हे तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे। तर आज आपण खंडाळे व पिंपरी दोमाला येथील शेतकऱ्यांना काही आपण या ठिकाणी माहिती आहेत त्यांना आपण या ठिकाणी कोणाची हवा आहे आपण या ठिकाणी यांना विचारणार आहोत। आजी आपलं वय किती? 70। या ठिकाणी कोणाची हवा चालू आहे जास्त? वळसे पाटील। आजींचं वय वर्ष 70 आहे व आजी या ठिकाणी म्हणतात वळसे पाटलांची हवा आहे। ताई आपलं नाव सांगा। वर्षा कुमार खेडकर। या ठिकाणी दिलीप वळसे पाटील बऱ्याच दिवसापासून या भागाचं नेतृत्व करत आहेत व देवदत्ताची निकम हे त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उभे आहेत। तर या ठिकाणी कोणाचा आवाज जास्त चालू आहे? वळसे पाटील। वळसे पाटलेलंच का? कारण की त्यांनी आम्हाला लाईट बिल रस्ता ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे म्हणून त्यांना वळसे पाटलाला मतदान देण्यात आहे। वळसे पाटील म्हणतात या ठिकाणी काय माहिती आहे? आपलं नाव सांगा। साती गोपाळ दौंडकर। या ठिकाणी दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्ताचे निकम असा सामना होत असून आपलं या ठिकाणी मत कोणाला आहे? वळसे पाटील यांना। वळसे पाटील यांनाच मत का? त्यांनी दर महिन्याला महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। दीड हजार रुपये दर महिना येतोय। महिलांची आर्थिक परिस्थितीनुसार त्या दीड हजार काही ना काही खर्च भागवत आहेत त्याच्यामुळे मी वळसे पाटील यांनाच मत देणार। कुटुंबाची या ठिकाणी उपजीविका भागत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनाच मतदान करणार अशा काही निवडक महिला बोलत आहेत। आपलं नाव सांगा। निर्मला बांधार खेडकर। वय किती आहे आपलं? 45। आपल्याला इथं कोण उभे माहिती आहे का? वळसे पाटील। त्यांच्या विरोधात कोण उभे? निकम। कोणाची आवाज जास्त आहे? वळसे पाटलांचे। मग या ठिकाणी वळसे पाटलांनाच का तुम्ही मतदान करणार? त्यांनी आमच्यासाठी महिलांच्यासाठी 1500 रुपये महिना चालू केलाय आणि रस्ते लाईट बिल हे सगळं माफ केल्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान देणार। डोक्यावरचा हंडा खाली उतरवलाय। डोक्यावरला हंडा उतरवलेला आहे, लाईट बिल माफ केलेलं आहे असे झाले काही महिला बोलतात। आपलं नाव सांगा। आई शारदा विकास खेडकर। इथं कोणाची हवा चालू आहे जास्त? वळसे पाटलांची। सर्वच महिला वळसे पाटील बोलतात म्हणून तुम्ही पण बोलतात का या ठिकाणी खरोखरच वळसे पाटलांची हवा? खरोखरच वळसे पाटलांची हवा आहे। का वळसे पाटलांना मतदान करायचे? आपण काय काम आहेत त्यांची? त्यांची काम आहे रस्त्याची, शेतीला लाईट बिल अशी त्यांची काम आहेत। तर या ठिकाणी काही महिला आहेत त्या लाडक्या बहीण योजना वीज बिल माफी याच्यामुळे या ठिकाणी महिला बोलतात की या ठिकाणी वळसे पाटलांनाच मतदान करायचे अशी झाल्या महिलांची बोलकी प्रतिक्रिया आहे। आंबेगाव शिरूर विधानसभेचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू असताना आपण पिंपरी दुमाला येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेला असून या ठिकाणी प्रमुख लढतीमध्ये दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्ताची निकम अशी लढत होत असून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारणार आहोत की या ठिकाणी हवा कोणाची आहे। तर आपलं पहिलं नाव सांगा। विष्णुवन सोनू आहे। दिलीप वळसे पाटील हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत व देवदत्ताजी निकम हे तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभे आहेत। तर आपण या ठिकाणी पहिली पसंती कोणाला देता? वळसे साहेबांना। दिलीप वळसे पाटलांना या ठिकाणी आपण पसंती देत असताना देवदत्ताजी निकम का नको? तसं नाही काय पण थोडा परिचय कमी आहे। परिचय कमी आहेत आणि वळसे पाटलांना आपण पसंती का देता? त्यांचे आमच्याकडे भरपूर कामं झालेली आहे, डांबरीकरण झालंय, मंदिराच्या परिसरात काम झाले, गावात पाण्याची नळ योजना झालेली आहे आणि बरीच काही कामं झालेली त्यांची अजूनही करणार आहेत ते। आपण या ठिकाणी वळसे पाटलांना या ठिकाणी पसंती देत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे देवदत्ताजी निकम यांचा परिचय हा कळीचा मुद्दा ठरत असून आपण वळसे पाटलांना पसंती दिली परंतु शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून दिलीप वळसे पाटील हे बरेच वर्ष निवडणूक लढवत होते परंतु आत्ताच का नको आपण त्यांना?
तसं काही नाहीये, पवार साहेब चांगलेच आहे, पण ओळसे साहेबांची आमच्याकडे भरपूर कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला साहेब आवडते अजून. ओळसे साहेबांच्या विकासामुळे या ठिकाणी शेतकरी म्हणतात की आमची पसंती ओळसे पाटलांना आहे. जबाबदारी न्याय